कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा है कि आरक्षण के अलावा अन्य चुनाव करने के लिए भाजपा पूरी तरह दोषी है और ओबीसी समुदाय को जानबूझकर भ्रमित किया जा रहा है। पटोले ने बयान दिया है कि चुनाव कराने का कारण तब पता चला जब वह 3 महीने के भीतर इंपेरिकल डेटा देने पर सहमत हुए। इस बार उन्होंने कहा है कि उन्हें लोकतांत्रिक तरीके से व्यवस्था बन रही है और है। उन्होंने याद दिलाया कि ओबीसी जाति न्याय जनगणना का संकल्प तब पारित किया गया था जब मैं विधानसभा अध्यक्ष था, ऐसा नाना पटोले ने पत्रकारों से बातचीत में कहा। तो है कि जे कई कन्फ्यूजन जो कई संभ्रम आज ओबीसी समाजामध्ये निर्माण करण्याचं जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय हे काही बरोबर नाही। राज्य सरकारने इम्प्रिकल डाटा 3 महिन्याच्या आत करून देण्याचं माननीय सुप्रीम कोर्टात आश्वासन देऊनसुद्धा ॲफिडेविट देऊनसुद्धा या निवडणुका कंटिन्यू करण्याच्या मागचा नेमका उद्देश काय हेही कळायला कारण नाही। पण लोकशाहीच्या मार्गाने जे काही व्यवस्था निर्माण होतात आहेत त्या व्यवस्थेचा सामना करावा लागत आहे आणि म्हणून जे काही रिझल्ट येतील आमची राज्य सरकारला एकच विनंती आहे की आता केंद्राच्या भरोशावर नाही, राज्याने पुढाकार घ्यावा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि 3 महिन्याच्या आत इम्प्रिकल डाटा गोळा करून ओबीसीचं आरक्षण कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातला प्रयत्न केला गेला पाहिजे। एक प्रकारचं लोकांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, कारण की जनगणना करण्याचे हे अधिकार जे आहेत हे केंद्र सरकारचे आहेत। भंडारा से BCN न्यूज के लिए सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट।